कारण काय सांगाल? आज आपण पाहत असाल की उल्हासनगर महानगरपालिकेचं बजेट हे 800 कोटीपर्यंत पोचलेलं आहे आणि सर्वसामान्य जनतेला या 800 कोटीमधून काय मिळतं हा सर्वसामान्य जनतेला तुम्हा आम्हाला सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे. 800 कोटींचं बजेट हे दरवर्षी खर्च केलं जातं महानगरपालिकेमध्ये. ऑडिटमध्ये ते समजलं जातं की 800 कोटी रुपये खर्च झालेले आहेत. तर तुम्ही आज जर तुम्ही बघत असाल डम्पिंग ग्राउंडचा विषय तसाच आहे, खड्ड्यांचा विषय तसाच आहे, शैक्षणिक विषय तसाच आहे, आरोग्याचा विषय तसाच आहे आणि गोरगरीब जनतेला काहीही मिळत नाही. मग हे 800 कोटी रुपये खर्च कोण करतं, कुठे जातात हे सर्वसामान्य जनतेला समजलं पाहिजे. आज आपण पाहत असाल की ज्या अधिकाऱ्यांचं एक एक वर्ष, दीड दीड वर्ष, दोन दोन वर्ष हे महानगरपालिकेमध्ये किंवा प्रशासकीय सेवेत राहिले असतात ते आपल्या अधिकाऱ्यांना, वरिष्ठ अधिकाऱ्यांना काही देणं घेणं करतात, आर्थिक साठोलोटं करतात, महानगरपालिकेत आमच्या येतात, इथनं खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक भांडवल आणि पैसा हा उचलून दुसऱ्या याच्यामध्ये रिटायरमेंट होऊन निघून जातात. मला हे समजत नाही, माझा एक सोपा प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाला की असे अधिकारी जेव्हा तुम्ही आमच्याकडे पाठवता तर त्या अधिकाऱ्यांची चौकशी देखील तुम्ही करावी. मुळामध्ये यांना एक वर्ष राहिल्याच्यानंतर यांना मूळ पोस्टवरती तुम्ही पाठवावं, जसं काल जुईकर मॅडमांना पाठवलं आहे. आज शहराचा एकही विकास होत नाही आहे, लहान मुलांना कारंजे नाही आहेत, मैदानं नाही आहेत खेळण्यासाठी. तसेच वर्षानुवर्ष उल्हासनगरमध्ये जर समजा आमच्या घरी कोणी पाहुणे येत असेल, तुमच्या आमच्या घरी पाहुणे येत असेल, तर त्यांना दाखवण्यासाठी एखादं सुंदर असं गार्डनसुद्धा नाही आहे. ही खूप मोठी शोकांतिका महानगरपालिकेचा आज आमच्या. त्याच्यानंतर महानगरपालिकेमध्ये महिला कर्मचारीच वरिष्ठ अधिकाऱ्यांवरती, वरिष्ठ कर्मचाऱ्यांवरती आरोप लावतात हे झालं म्हणून, आमचं शारीरिक शोषण होतं आहे म्हणून. आज उल्हासनगर महानगरपालिकेचं आमच्या शहराचं नाव बदनाम होत आहे म्हणून आम्ही ही भ्रष्टाचार रूपी दहीहंडी आज इथे फोडली. हे बघा महानगरपालिका प्रशासन कसं पैसे उचलत आहे. महानगरपालिका प्रशासन आहे ते, बघा महानगरपालिका प्रशासन आहे हे, महानगरपालिका प्रशासन आहे हे, महानगरपालिका प्रशासन आहे. एका वर्षाच्या आतमध्ये सगळे असे पैसे गोळा करतील आणि निघून जातील.